ये बंदा बहुत मेहनत कर रहा है। काय बोल होतं वातावरण आहे इथे झाडा खाली उभे राहिल्याच्या नंतर अजिबात पाण्याचा थेंब यावर पडत नाही। चल चल चोरलं गंदीया पुढ्यातला पारंपरिक चोरी होती। पारंपरिक चोरी नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुयोग आहे आणि माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं नाव मनपूर्वक परत एकदा स्वागत करतो आहे। तर मंडळी हे बघा, पाऊस पडतोय सकाळपासून सगळीकडे पाणीच पाणी आणि आज दिवस आहे तो म्हणजे गणपती बाप्पाला निरोप द्यायचा, तो म्हणजे 11वा दिवस। आणि आज मित्रांनो आमच्या वाडीमध्ये ना 5 दिवस 7 दिवस आणि 11 दिवस ना ज्या दिवशी येईल ना त्याच दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं। जरी अनंत चतुर्थी 10व्या किंवा 12व्या दिवशी जरी आली ना तर आमच्या इथे ना 11 म्हणजे 11व्या दिवशीच किंवा 5 दिवस किंवा 7 दिवस अशा दिवशीच गणपती बाप्पाचं ना विसर्जन केलं जातं। तर मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमधून ना आमच्या वाडीमध्ये ना आज गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे, ते म्हणजे 12 का 13 गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे। आणि मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ना कोणाच्या घरी कुठल्या स्वरूपात गणपती बाप्पाची मूर्ती बसवलेली आहे त्यावर त्यांनी काय डेकोरेशन वगैरे केलं आहे, कारण प्रत्येकाला कसं आपल्या गणपतीच्या गणपती बाप्पाच्या सणामध्ये ना प्रत्येकाला एकमेकाच्या घरी ना जाता येत नाही, कारण आपल्या घरी पण पाहुणे मंडळी वगैरे आलेली असतात, त्यामुळे एकमेकांच्या गणपती बाप्पा बघायला ना वेळ भेटत नाही किंवा काहीतरी अन्य काही प्रॉब्लेम असेल तर जाता येत नाही। व्हिडिओच्या माध्यमातून ना आमच्या वाडीमध्ये जेवढे गणपती बाप्पा आहेत ना त्यांचं दर्शन मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ना दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो आज हे हमद्याचा दिवस, तो म्हणजे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं आहे की तुम्हाला हमद म्हणजे काय असतं, तर या व्हिडिओमध्ये पण ना आपलं आम्ही पण ना आमच्या वाडीतील सर्वजण एकमेकाच्या घरी ना हमद्यासाठी आमंत्रण द्यायला जातात। तिथे कसं दिलं जातं ना हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि त्याचबरोबर आपण सर्व आमच्या वाडीतील गणपती बाप्पाचं दर्शनसुद्धा घेणार आहे। तर मित्रांनो हा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला त्या व्हिडिओला लाईक तर करा, त्यामुळे कमेंट सुद्धा करा। आणि जर चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा, जेणेकरून असेच गावाकडील नवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील। चला तर मित्रांनो मी व्हिडिओला सुरुवात करतो। तर मित्रांनो मी तुम्हाला ना पहिला आमचा जो गणपती बाप्पा आहे ना त्याचं मी तुम्हाला दर्शन करून देतो, कारण भरपूर जणांच्या कमेंट होत्या की तुमच्या गणपती बाप्पाचं दर्शन कधी करून देतोस। तर त्यासाठी ना हा पहिला आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ, त्यानंतर आमच्या सर्व वाडीतील मी तुम्हाला गणपती बाप्पा दाखवतो। मित्रांनो हे बघा आमच्या गणपती बाप्पाचं आगमन आणि हा आहे आमचा गणपती बाप्पा, मी तुम्हाला दाखवतो। मित्रांनो आपण आता ना चेतनच्या घरी चाललो आहे, त्यांचा गणपती बाप्पा बघूया की कशा प्रकारे आहे तो, झोपला की काय। मित्रांनो बघा हा चेतनचा गणपती आहे। मित्रांनो आम्ही ना आता अवधूतांच्या घरी चाललो आहे। हा मग जेव बसला बघा, हे सर्वजण ना जेवत आहेत कारण दुपार झाली आहे। इकडे त्यांचा पण गणपती बाप्पा बघूया आपण। मित्रांनो आमच्या इथे बघा घरं किती जवळजवळ आहेत, ही सर्व ना आमची वाडी आहे तेलीवाडी म्हणून, इथे बघा घरं सगळी ना एकदम जवळजवळ चिकटून घरं आहेत। आणि आपण ना अथर्व आहे म्हणजे प्रत्येक जागा आहे त्यांच्या घरी जाऊया गणपती बाप्पा बघायला, कारण दुपार झाल्या मला सर्वजण जेवत आहेत, काही काही जणांचे जेवण वगैरे झालं आहे, तर आपण त्यांच्या घरी जाऊया। मित्रांनो बघा ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे प्रथम यांच्या घरी, हां नाही जेवणही झाला। तर मित्रांनो ना दुपार झाल्यामुळे ना सर्वजण ना आपापल्या घरी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून जेवाय, म्हणजे काय काय जण जेवत आहेत, त्यामुळे ना तिथे जाऊन शूटिंग वगैरे करणं किंवा थोडा प्रॉब्लेम होतो, कारण तर आता आपण ना दादाच्या घरी जाऊया आणि त्यांनी केलेलं डेकोरेशन वगैरे बघूया। जेवतास काय, जेव काय काय दादा जेवतोय, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हा दिसतो। आणि त्याने गणपती बाप्पासाठी सजावट केलेली बघा, आणि त्यांचा गणपती बाप्पा पण बघा मी तुम्हाला दाखवतो। ठेव
आणि वहिनी जेवते दयादाची बायको तिबा जेवते आणि ती काकी दयादाची आई आणि बघा मी तुम्हाला इथे त्यांनी डेकोरेशन केलं दाखवते ते पुढे काय काय खूप उठवले ना बघ हां पुढे काय काय ठेवले ना बघ या अंगडा माथा ठेवला बघा चला जाते रे गणपती ये बंदा बहुत मेहनत कर रहा है चला रेत है जेवलो जेवलो काल रात्री भजल्याची मिसळ आहे हरिकांकडे जाणार मित्र ना बेन ना आता हरिकांच्या घरी जाऊया त्यांचा गणपती बाप्पा वगैरे बघूया हे बघितलं तुम्ही किती जवळजवळ घर आहे ते काय गो इथे बघा यांचे गणपती बाप्पाची मूर्ती बघा तर मित्रांनो दुपार असल्यामुळे ना सर्वांचं नैवेद्य वगैरे कारण मामद्याचं जेवण आहे ते भरपूर सारे पदार्थ असतात मी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं त्यामुळे ना देवासाठी नैवेद्य वगैरे करायला ना भरपूर वेळ लागतो लोकांना जेवायला वगैरे वेळ लागतोच कारण आता कसं आहे सर्वजण जेवायचा टायमिंग झाला आहे त्यामुळे काय काय जण आपल्याला जेवताना दिसत आहेत तर आता बघूया तर पुढे आता ना तुषारचा गणपती बाप्पा आहे त्यांचेसुद्धा आता आपण तिकडे बघायला जाऊया तुषारचं नवीन घर त्यांनी नवीन घर बांधलं आहे आणि हे त्यांचं जुनं घर आहे तर जुन्या घरामध्ये त्यांचा गणपती बाप्पा असतो तर आपण बघूया तिकडे जा तुषार हा तुषार काय गेलो वाढत गेलो हे बघा हे तुम्ही बघा किती मस्त पैकी डेकोरेशन आहे सगळीकडे हिरवळ झाडी वगैरे बघा दाखवण्यात आलेली आहे हे बघा फुलं वगैरे प्लॅस्टिकची त्यानंतर इथे बघा आपण हे लग्नासाठी वापरतो बघा काका ही ना ही झावळ आहे ना हे बघा वेळल्या माडायची बघा वेळल्या माडची त्याने इथे म्हणजे संपूर्ण डेकोरेशन केलेलं आहे बघा हे बघा छत वगैरे बांधण्यात आलं आहे आणि आजीने जेवते तिकडे चला घराकडे काका चला इथं आणि आहे ना तुषारचे पप्पा आहेत आणि हा तुषार झा छोटा भाऊ काय ना आणि हा दया दयाचा भाचा भाचाच नाही दया त्याचा भाचा पेटवू नको रे ना प्रवीण उद्या त्यांचं घर आहे आणि त्यांच्या घरी आपण गणपती बाप्पांचं आगमन आपण घे नाव प्रवीण अन्न उद आर्थिक नाही हो गे गणपती भाऊ गेलो नाही ना आर्थिक वेळा हा बघा गणपती बाप्पाची मूर्ती चोरलं गणपती पुढ्यातला पारंपरिक चोरी होती पारंपरिक चोरी हैदी मेले एकट्यानं काय खातो आता ह्या वर्षी तरी कमी चोरलं नाही ना आता दरवर्षी बापरे माझ्या नसते ना अरे काल चोरलं ते काय केलं नाही पिशवी पिशा ना आमच्या घराकडे तर मित्रांनो कुस्क आहे कुस्क फुकट गेले फुकट गेली चोरी फुकट गेले फुकट गेले तर मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो ना आमच्या वाडीमध्ये ना पेंडणेकर त्याचबरोबर मळगावकर आणि उद्धव हे जे तीन पाहुणे आहेत ना आम्हाला कधी काही कुठल्या सणामध्ये अडचण वगैरे आली ना तर ते म्हणजे कुठलाही सण असेल तर ते पूजा वगैरे घरी येऊन करतात त्यामुळे कसं आपल्याला हात वगैरे सुयर सुते वगैरे झालं असेल ना तर त्यावेळी कसं आम्हाला ते हेल्पफुल ठरतात काही मदत वगैरे असेल तर ते मदत वगैरे करतात आणि आता आपण त्यांचा गणपती वगैरे गणपती बाप्पा वगैरे बघितलात तर आता आम्ही ना परत ना आमच्या वाडीमध्ये जाऊया कारण एक दोन घरं आहेत ना ती थोडी आमच्या थोडीशी लांब आहेत म्हणजे 2 मिनटं अंतरावरती त्यामुळे तिथून गोल फिरून यावं लागतं आणि आता आपण परत इथून ना सरळ गेलं की आमच्या वाडीमध्ये जाणार मी तुम्हाला दाखवतो पारंपरिक चोरीचे चोरलेले डाळिंब टेस्ट जबरदस्त पण टेस्ट बरोबर आहे पण फुकट गेले चोरी हो कुठके अर्ध आहे बो मित्रांनो अशी मजा ना तरी ह्या वर्षी ना आमची इथे जास्त चोरी नाही झाली गणपती बाप्पासमोरची कारण गणपती झाली बरीच झाली पण ती दिस म्हणजे काय बोलते दिसण्यात आली नाही
कारण ह्याच्या आधी ना भरपूर सारे मजा यायची. आता सर्वजण कसे फक्त आरती करतात, देवभजन करताना घर जातात. प्रत्येकांना आरती गणपतीच्या समोर काही कुठलंही फळ असलं ना, कारण सगळ्यांना कसं माहिती झालेलं असतं, त्यामुळे आपण दुसऱ्याच्या घरातून घेऊन आलं का आपल्या पण घरात तर कोणतं घेऊन गेलं तर आपल्याला काय गप्पच राहावं लागतं, त्यामुळे दुसऱ्याला काय बोलू शकत नाही. तर आपण आता ना परत आमच्या वाडीमध्ये जाऊया आणि तिकडे अजून जे काय गणपती बाप्पा आहेत ना ते आपण बघूया. तर मित्रांनो, तिथे ना पेंडूरचं स्टँड आहे, पेंडूरचा नाका आहे, तिथून आपण ना राईट सॉरी लेफ्ट मारलं ना की सरळ हा रस्ता आहे ना तो वेताळ मंदिराजवळ जातो. आणि वेताळ मंदिराच्या इथून आला ना की बघा थोडंसं अंतर होते ना, परत लेफ्टला ना हा एक रस्ता जो आमच्या वाडीमध्ये जातो. तर आपण आता वाडीमध्ये जाऊया. तर आपण गोल असं ना बघा तिकडून असं ना गोल फिरून इथे परत आलो आहे, कारण ही दोन तीन घरं आहेत ना ती थोडीशी लांब आहेत. काय बोल वातावरण आहे इथे, झाडाखाली उभे राहिल्याच्या नंतर अजिबात पाणी पडत नाही. चल चल साहेब पुढे चालत. हां काय हां असायला असा नाही. चल हे बघा हे पिंटूंचं घर आहे, ह्यांचं गणपती बाप्पा ना सातव्या दिवशी गणपती बाप्पा यांचं गेलं ना ते पाचव्या सातव्या दिवशी, कारण सातव्या दिवशी आणि पाचव्या दिवशी जेव्हा गणपती बाप्पा दिवशी त्यांना मी एकाच व्हिडिओमध्ये गेलं त्यामुळे पटकन अंदाज येत नाही. आणि इथे आहे बघा हे पण आहे दसर काकांचं घर. आणि इकडे बघा इथे पण बघा ना घरं किती जवळजवळ आहेत. आणि त्यांचं ह्या घरी नसून ना त्यांचं मूळचं ते कुटुंब आहे ना मेन ते इथे आहे, ते इकडे त्यांचा गणपती बाप्पा असतो. आणि हेच आमचं मांडावरचं घर, तिथे गोकुळाष्टमी वगैरे होते ते तुम्हाला दाखवलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये. तर आता आतमध्ये जाऊया, पाऊस पडतोय बघा भरपूर. लाईट गेली का? झोपली अजी काय माहिती आहे बघा ते वाटाणा. मित्रांनो हा आहे गणपती बाप्पा दशरथ काका आणि गोपाळ काका यांचा बघा, म्हणजे किरण आणि कृपाल वगैरे तुम्हाला माहिती असेल जे कोण ओळखत असेल त्यांचा गणपती बाप्पा आहे. बघा याची पूजेचं साहित्य वगैरे इथे फळं वगैरे ठेवण्यात आलेले आहे. आपण आता खालच्या साईडला चाललो आहे. ही बघा ही अशी घरं वगैरे आहे जवळजवळ, या घरातला पण गणपती बाप्पा होता तो सातव्या दिवशी यांचं विसर्जन करण्यात आलं. हे बघा ते बबन काकांचं घर. आणि आपण आतमध्ये जाऊया, गणपती बाप्पा आणि अजित दादा आणि खाली विजय काका आहे त्यांचा गणपती बाप्पा आपण बघायला जाऊया. बघा गौरवकडे अरे गौरवकडे जेवतात काय जेवत जेव जा म्हणजे जेवत बघा या सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती बघा. काय नको नको जेवण इलो आणि गौरव त्यांचे तिकडे होतो ठेवलेलो. चला जेवा जेवा जातो ना बुवांच्या घरी जाऊया म्हणजे अजित दादाच्या घरी. दिस इज अ आयटम आणि बघा गणपती बाबाची सुंदर अशी मूर्ती आणि त्याने डेकोरेशन केले आहे बघा तो दिसत. चल चल स्वतःच्या घरात चोरी करत. हॅपी बर्थडे काय मी तरणू. आता आपण ना विजय काका यांच्या घरी जाऊया. काला आणि समोरच आमची शेती आहे ती बघा तिकडे मला दाखवण्यात येईल. झोपले अरे हो ये तू रोवलं बाजू झोपले आरतीवाले नाही रे सगळ्यांना त्या घट्ट आम्ही लोक आरतीवाले गेले. इथं आहे विजय काका यांचा गणपती बाप्पा आणि त्यांनी केलेलं आहे थोडं म्हणजे त्यांनी केलेलं आहे डेकोरेशन झाला. काय थांबा
अरे योगा सुंदर अशी मूर्ती गणपतीची लागलेली आहे. नाही रे आरती की नाही आदल्या माझी वस्तू आणून घ्या. बघा समोर येते आता आपण इसोटीचं मंदिर. बघा हल्लीच्या मंदिराची ना दुरुस्ती करण्यात आली आहे. तेव्हा काहीच नव्हतं असं इकडे ना, म्हणजे ते समोर असं कंपाऊंड वगैरे होतं, त्याचं सगळं प्लेन करून ना अजिदाने जागा दिली आहे आप मंदिरासाठी. तर ते थोडीफार इथे ना मस्तपैकी तिथे एक अंगण तयार करण्यात आलं आहे. आणि हे आमचं श्री देशवेटीचं मंदिर इकडे बघा. क्राउजूंना काम करायचं भरपूर बाकी आहे. मित्र हो आपले इसोटीचं मंदिर आहे. तर मित्रांनो मी आता आहे मंदिरामध्ये आणि आमच्या वाडीत जेवढे 12 गणपती अप्पा आहे ना त्यांचं दर्शन मी तुम्हाला ना करून दिलेलं आहे. आणि आता कसं आपण पुढच्या नवीन भागामध्ये पाहणार आहोत, कारण मी जर सर्व गणपती अप्पा त्यांचं दर्शन वगैरे केलं आणि त्यांचं विसर्जन वगैरे केलं ना ते भरपूर खूप मोठा व्हिडिओ होणार, त्यामुळे मी ना हा व्हिडिओ इथेच थांबवतो. आणि आपण ना गणपती अप्पाचं विसर्जन कसं केलं जाणार आहे ना तोही मी ना तुमच्यापर्यंत लवकरच घेऊन येणार आहे.